नमस्कार, आपण पाहत आहे अल्ट्रा मराठी आणि मी अमित तुमच्यासाठी घेऊन आलो या आठवड्यात रिलीज झालेल्या दोन सिनेमांचे रिव्ह्यू. सर्वप्रथम जाणून घेऊयात हंपी हा सिनेमा कसा आहे. जर विजयनगरमधल्या हंपीचं संपूर्ण चित्रण एका सिनेमाच्या माध्यमातून पाहायचं असेल आणि हंपी फिरून यायचं असेल तर हा सिनेमा तुमच्यासाठी आहे. आदिती मोघेचं लेखन, त्यांची पटकथा, त्यांचीच कथा आणि त्यासोबत प्रकाश कुंटेचं दिग्दर्शन, या सगळ्या गोष्टी फार छान जुळून आलेल्या आहेत. तर एक अशी मुलगी जिच्या आईवडिलांचा नुकताच डिवोर्स झाला आहे, 28 वर्षे एकत्र संसार केल्यानंतर डिवोर्स होणं हे तिला फार धक्कादायक वाटतं आणि त्याच्यामुळे तिचा प्रेमावर, नात्यांवर, माणसांवरचा विश्वासच उडतो. त्यामुळे ती ठरवते की आपली मैत्रीण गिरिजासमवेत हंपीला जायचं. ती हंपीला येते पण काही कारणास्तव गिरिजाला यायला जमत नाही. सोनाली कुलकर्णीच्या वेगळ्या लुकमुळे आधीच हा सिनेमा बराच चर्चेत होता, पण त्याचसोबत या लुकला साधेसं कामही सोनालीनं केलेलं आहे. ती हंपीमध्ये आल्यानंतर तिला हॉटेलपर्यंत पोहोचवण्यासाठी रिक्षावाला म्हणून प्रियदर्शन जाधवची सिनेमात एंट्री होते. आता सिनेमाच्या कथेमध्ये फारसं काही घडत नसल्या कारणाने सिनेमात थोडंसं ह्युमर आणणं गरजेचं होतं आणि हा ह्युमर आणण्यासाठी प्रियदर्शन जाधवचा उत्तम उपयोग करण्यात आलेला आहे. हॉटेलवर कपडे वाळत घालत असताना तिला कबीर नामक एक तरुण मुलगा, हँडसम मुलगा भेटतो. तो देखील तिच्या शेजारच्याच रूममध्ये राहण्यासाठी आलेला असतो. तो तिला पाहतो की ही फार अपसेट आहे. आता हिला पुन्हा एकदा हॅप्पी करण्यासाठी आणि प्रत्येक प्रसंगाचा तिनं आनंद घ्यावा यासाठी त्या दोघांची सलगी थोडीशी वाढत जाते, मैत्री वाढत जाते. मैत्रीमधून ते दोघंजण हंपी फिरतात. संपूर्ण सिनेमाभर आपल्याला त्यांच्यासमवेत हंपी पाहायला मिळू शकतं. त्यांच्या त्या हंपी दर्शनाच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच गोष्टी घडतात. मग थोडंसं त्यांच्यात अट्रॅक्शनही होतं, एकमेकांबद्दल जिव्हाळा निर्माण होतो. मध्ये मध्ये थोडीशी गाणी येत आहेत, त्या गाण्यांना साऊथ इंडियन टच असल्यामुळे सिनेमातली गाणी थोडासा वेगळा रिफ्रेशिंग मूड क्रिएट करत आहेत. त्याचसोबत बॅकग्राऊंड म्युझिक देखील सिनेमात फार महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये साऊथ इंडियन म्युझिकचा थोडासा कलर आपल्याला पाहायला मिळतो. आता हंपीमध्ये काही काळानंतर प्राजक्ता माळीची एंट्री होते आणि ती आल्यानंतर मग पुढं अजून काय काय घडतं आणि कबीर हिच्या आयुष्यातून पुन्हा एकदा गेल्यानंतर मग हिला प्रेमाचं महत्त्व कसं पडतं हे पाहायचं असेल तर तुम्हाला सिनेमा पाहणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये फार अपसेट असताना असं कुणीतरी आपल्या आयुष्यात येतं आणि नकळतपणे आनंद देऊन जातं, जगण्याचं महत्त्व पटवून जातं आणि माणसांचं महत्त्व ती नसल्यानंतर किती जाणवतं हे पटवून जातं. या सूत्रावर हे कथानक बेतलेलं आहे आणि या कथानकाला कॅमेऱ्यात टिपण्यासाठी कॅमेरामनं उत्तमरित्या सगळे सीन टिपलेले आहेत. आजवर आपण ललित प्रभाकरला ज्या ज्या भूमिकांमध्ये पाहिलेलं आहे त्यापेक्षा बऱ्याच वेगळ्या स्टाईलच्या भूमिकेमध्ये हा सिनेमा करताना तो दिसतोय. मालिकांमधली प्राजक्ता माळी आपण हा सिनेमा पाहिल्यानंतर ठार विसरू शकता, कारण या सिनेमामध्ये तिनं वेगळं बेअरिंग पकडलेलं आहे आणि ते चांगलं ती कॅरी फॉरवर्ड करते. सिनेमा थोडासा स्लो चालत असल्याकारणाने आणि फार काही घडत नसल्याकारणाने मध्ये मध्ये थोडासा कंटाळा येतो, पण त्या व्यतिरिक्त ड्रामा आणि रोमॅन्टिसिझम बराच जरी नसला तरी देखील हलकीशी लव्ह स्टोरी मध्ये मध्ये डोकावत राहते आणि त्यामुळे ती आपल्याला थोडीशी रिफ्रेशिंग वाटते. ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी आणि प्राजक्ता माळी या तिघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहणं आपण सगळ्या मराठी प्रेक्षकांसाठी फारच वेगळा अनुभव ठरू शकतो. त्यामुळे हा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर सिनेमा तुमच्यासाठी आहे आणि निर्णय तुमचा आहे सिनेमा पाहायचा की नाही ते. आम्ही तुम्हाला रिव्ह्यूच्या माध्यमातून सिनेमाबद्दल इत्यंभूत माहिती दिली, त्यामुळे आता तुमच्या या रिव्ह्यूबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका आणि हो, लाईक द्यायला सुद्धा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसमवेत आमचा हा रिव्ह्यू शेअर करा. पाहत रहा आणि सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.